धन्यवाद डीसी मास्टर वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा। तर सामना मात्र आपण पाहतोय अतिशय रफेंटरचा सामना आजच्या दिवसातला। आम्ही तर म्हणेन पहिला सामना असेल बोथ विपक्ष यंग स्टार इलेवन असं दोन्ही टीम मात्र यावेळेस दिग्गज टीम आहेत मोठमोठ्या टीम आहेत। आज शेवटचा दिवस आणि अंतिम दिवसातला हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल धोज विपक्ष यंग स्टार इलेवन। तुम्ही म्हटलं तर याच गावामधला एक छोटासा संघ आहे परंतु त्याच्यामध्ये क्रिकेटची क्वालिटी देखील खूप चांगली आहे। यावेळेस सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल श्रीपाद आणि त्यांना साथ देतील सुनील। तर श्रीपाद आणि सुनीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल। अतिशय रफ अँड टफचा सामना जर बोध संघाचा विचार केला तर खूप दुर्वृद्ध संघ आहे एक दराखोऱ्यामधला गाव संघ भोजदैवली गाव। तर नक्कीच यावेळेस आपण जर पाहिले तर खूप चांगली सुरुवात देखील झाली आहे मोग्रस विपक्ष लवाळी या दोन्ही संघाचा तुम्ही विचार केला तर दोन्ही संघ सुपर सिक्स मध्ये दाखल केलेले होते आणि त्याच्यानंतर मोग्रस संघाने लवाळी टीमला परास्त केलाय आणि मोग्रस संघ हा सुपर थ्री मध्ये जाऊन पोहोचलाय। गोलंदाजीवरती मार्कर गोलंदाज सज्ज झालाय यावेळेस आपण पाहू शकाल खडकी संघाचा एक थरार आणि सॉरी यंग स्टार इलेवन या संघाचा एक थरार गोलंदाजी अतिशय वेगवान अशी गोलंदाजी ज्यांच्या माध्यमातून आमचा खडकी या संघाला देखील जेव्हा जेव्हा सामने मोग्रस वर्सेस लवाळी या दोन संघांमध्ये जो रफ अँड टफ सामना झाला सुपर सिक्सचा सामना या सामन्यामधील मात्र सामनाचा मानकरी ठरतोय तो ज्याने चांगलं असं षटक हाताळलं मोग्रस संघाचा विवेक सहा धावा आणि तीन गड्यांना माघारी परतवले आपल्या षटकामध्ये। तर सामन्यावरचा किताब जातो तो गोलंदाज विवेक याच्याकडे। विवेक आपण यायचंय मोग्रस संघाचा गोलंदाज सामन्यावरचा किताब घेऊन जायचंय विवेक मोग्रस संघाचा चांगला असा गोलंदाज चांगला सामना फिरवून आणला आपल्या संघासाठी तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त सहा धावा दिल्या आणि तीन गड्यांना माघारी धाडलं ते मी आमच्या मान्यवर श्री जयवंत संभाजी विषय यांना विनंती करतो की सामनावीराचा किताब विवेक या गोलंदाजाला द्यायचा आहे। धन्यवाद। तर खूप चांगला रोमॅन्टिक सामना यावेळेस आपण पाहायला मिळतोय कॅमेराम आपण फिरवायचा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा हिरो देखील ठरला जातोय मोग्रस टीमचा विवेक खूप चांगली गोलंदाजी बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी। सामना मात्र यावेळेस आपण पाहतोय यंग स्टार इलेवन विपक्ष आणि त्यांना फाईट करेल भोज दोन बॉल होती यावेळेस बॅटची एज लागली आहे यावेळेस झालंय काय मोठा मासा गळाला सापडलाय ज्यांच्यावरती मोठा विश्वास होता तो यावेळेस फलंदाज होईल बाद श्रीपदच्या माध्यमातून भोजगाव टीमला हा पहिला धक्का। धन्यवाद डीजे मास्टर खूप चांगले शीर्षकीत महेश निरगुडेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते। पहिल्या बॉल वरती दोन धावा नंतर डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर एक मोठा मासा गळाला सापडलाय श्रीपद कडाळी। यावेळेस बॉल पडल्याच्या नंतर थोडासा उसळ घेतोय निर्धाव चेंडू जी सांगता करतोय गोलंदाज सागर। मी तुम्हाला अगोदर सांगितलं होता अतिशय वेगवान आणि थरार अशी गोलंदाजी सागरच्या माध्यमातून पाहिली आहे। सागरचा जर विचार तुम्ही केला तर जेव्हा जेव्हा आम्ही ओमसाई कडकी या संघात केलतो तेव्हा तेव्हा मात्र सागरने बऱ्याच वेळा आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवरती यावेळेस चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये बिडकावून दिलाय चेंडू थांबणार नाहीये चेंडू जाईल 1-2-3 बाउन्स येतोय यावेळेस सौकार महेशच्या बॅट मधून।
मास्टर पांचवा बॉल वरती महेश बैट मधन चौकार आला चौकार धाव संख्या धा बल्क वरती जो तुम्हें पाहिली सहा धावा एक चांगली फलंदाजी दोघांना करावी लागली या वेळेस नो चेंडू पुकारलाय सय्यद अंपायर ने चेंडू या वेळेस पुन्हा एकदा जायला बैक टू बैक खराब चेंडू वरती भरपूर समाचार घेतलाय महेश ने आणि या बॉल वरती देखील चौकार मिळतोय नशिबात चौकार आलाय आणि त्या बॉलचा पुरेपूर फायदा उठवलाय महेश फलंदाजाने अजून एक होतोय बैक टू बैक दुसरा चौकार मास्टर तरा ग्राम पंचायत पाषाणी आदितीला पोलीस पाटील सन्माननीय किरणजी गायकवाड यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालंय आणि त्याच्यानंतर खाडापाडा गावात एक ज्येष्ठ नागरिक सुरेशजी खाडे यांचं देखील या ठिकाणी या मंचावरती शुभ आगमन झालंय त्यांचं देखील ओमसाई कडकी ज्येष्ठ 2021 मध्ये सहर्ष स्वागत आहे स्वागत 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 खूप चांगली एंट्री त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली किरणजी गायकवाड या आदितले पोलीस पाटील तर पंच शेवटच्या बॉल वरती किती धावा आल्यात पंच दोन ओके तर दोनच्या मदतीने षटक क्रमांक पहिला संपलाय तर पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात वेस्ट टीमच्या एक बाद 13 धावा एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून तुम्हाला 40 प्लस ते धावा नक्कीच करावे लागतील कारण विचार केला तर या टीम मध्ये देखील खूप चांगले बॅट्समन आहेत सागर असेल त्याच्यानंतर भगवानजी असेल तुषार असेल राजन असेल तुकाराम असेल कल्पेश असेल असे दिनेश असेल असे काहीतरी चांगले फलंदाज आहेत याही टीमसाठी या वेळेस बॉल खूपच बाहेर फेकला जातोय अजून एक धाव मात्र मिळाली जाते बोस टीमला या वेळेस अजून एक स्कोर कार्डवरती धाव वाढेल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती एका वेगवान असा गोलंदाज पाहतोय आपण टाटा पॉवर एंटर करणारा गोलंदाज कल्पेश या वेळेस बॅटची एज तुषार या वेळेस चुकी करणार नाहीये या वेळेस लागणारा दुसरा आदरा सुनीलच्या माध्यमातून बोस टीमला फलंदाज बाद सोन्या अगिवला चार ते पाच दिवसापासून अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांचं निवेदन करतात आणि सगळे शब्द मोजून तोलून सर्वांना दाखवतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा जोरदार टाळ्या सोन्या अगिवला जी हा भाई और बहनो या ठिकाणी जी मॅच रंगत आहे सर्वांचं सर्वांना सहकार्य पाहिजे कारण यदा यदा धर्मस्य ग्लानिर् भवति भारतात बुद्धानं धर्मस्य संभवामि युगे युगे या वेळेस बॉलला कट केलाय कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षक सचिन आहेत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत अवधी या दोन धावा कंप्लीट केल्या जातील चित्तेच्या चपळाईने दोन धावा कंप्लीट केल्या जातील तर दोन धाव्याच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती तुम्ही जर पाहिली आहे तर आतापर्यंत एक चांगली धावसंख्या 16 धावा श्रीपाद बाद झाल्याच्यानंतर थोडासा दडपण असेल या भोसगाववरती कारण हुकमाचा एक्का होता नंतर पहिल्याच या वेळेस खोलवे टप्प्याचा चेंडू फेकला होता कल्पेशने यावेळेस झालंय काय अजून एक धक्का दिला जातोय भोसगाव टीमला हा लागणारा तिसरा धक्का या पाषाणी गबत करगिल चषक ठेवलय हो या पाषाणी गबत करगिल चषक ठेवलय हो कारगिल रिक्षा वाल्यांनी लाखाचं बक्षीस लावलंय हो पाषाणी गाव वाल्यांनी लाखाचं बक्षीस लावलंय हो कारगिल रिक्षा वाल्यांनी लाखाचं बक्षीस लावलंय
धन्यवाद डीजे मास्टर या खूब चांगले शिष्य गीत ऐसा मिलते तुषार जी मात्र खूब चपला देखी पहाते खर काल दिवस जो पाला तुषार माझे छोटे बंधू असतील त्यांनी ज्याच्या वेळेस आम्हाला सांगितलं भोसगाव आहे आमच्या समोर थोडासा भीती मात्र मनामध्ये आहेच कारण श्रीपत सारखा फलंदाज आहे त्या टीम मध्ये यावेळेस यश मात्र प्राप्त केले यावेळेस बॉलला वाइंडिशला रिजन मध्ये पाठवून दिला होता शतरक्षक तैनात दिनेश सागर शतरक्षक आहे यावेळेस चुकी करणार नाहीये अजून एक धक्का याही मॅच मध्ये दिला जातो क्रिकेट सामने आयोजिले तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी ला भरविले धन्यवाद डीजे मास्टर चार गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या तपालका वरती दोन टीमची पाहतोय आपण सोळा धावा यावेळेस फटका तर चांगला आहे यावेळेस नक्कीच अजून एक झेल टीमला जातोय आणि हा लागणारा पाचवा धक्का भोसगाव टीम भारत मातेचा तिरंगा मैदानामध्ये रवलाय हो कारगिल रिक्षा वाल्यांनी लाखाचा बक्षीस लावलाय हो पछाणे गाव वाल्यांनी लाखाचा बक्षीस लावलाय हो बक्षीस लावलाय हो वर्धापन दिन हा कारगिल रिक्षा स्टँड वाल्यांचा यावेळेस बारा बॉल वरती धावा बनवल्यात बोस टीमने पाच बाधा सोळा धावा यावेळेस गोलंदाजी वरती मार्कर गोलंदाज सज्ज झालाय या टीमचा स्वतः संघ नायक असेल दिनेश निरगुडा वैयक्तिक बल आणि संघांसाठी तिसरा षटक घेऊन आलाय दिनेश यावेळेस स्ट्राइक एंड वरती गुरुनाथ यावेळेस बॉल पडल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये टर्न घेतोय कारण स्पिनिंगची गोलंदाजी आहे खूप चांगली गोलंदाजी दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल पहिला बॉल डॉट फेकलाय त्याच्यानंतर थोडासा दडपण असेल या भोसगावावरती कारण चार षटकांचा तुम्ही सामना खेळताय बारा बॉल वरती सोळा धावा बनवल्यात यावेळेस चेंडूला कट केलाय यावेळेस अजून एक झेल टिपला जातोय आणि हा सहावा धक्का भोसगाव टीम गावकऱ्यांनी मदतीचा हात दिलाय हो पाषाणे गावकऱ्यांनी मदतीचा हात दिलाय हो कारगिल रिक्षा वाल्यांनी लाखाचं बक्षीस लावलंय हो पाषाणे गाववाल्यांनी लाखाचं बक्षीस लावलंय हो बक्षीस लावलाय हो धन्यवाद डीजे मास्टर षटक क्रमांक तिसरा प्रगती पदार असताना पाहतोया स्ट्राइक एंड वरती अरुण यावेळेस कोल्हा टप्प्याचा चेंडू होता खोदून काढला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु इथे एकच धाव मात्र मिळेल एकाच धावेच्या मदतीने धावसंख्या तपलकावरती हळूहळू विकायना पण धावसंख्या तपलकावरती वाढवण्याचं काम करतोय फलंदाज अरुण यावेळेस स्ट्राइक हिट वरती दीपक तर एक चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये तुम्हाला जर का अस्तित्व निर्माण करायचं असेल तर यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती
एक चांगली गोलंदाजी, एक स्पिनिंग ची गोलंदाजी आहे आणि त्याच्यानंतर ही सामना संपल्याच्या नंतर तुम्हाला दोन ते तीन दिवसातच नक्कीच केपीएल खडकी प्रीमियर लीग याच मैदानावरती पाहायला मिळेल. अतिशय चांगली ती देखील स्पर्धा चांगली असते, खूप चांगली खेळायला देखील मजा येते याच मैदानावरती. कारण दोन दिवसात जी स्पर्धा आहे ती केपीएल तुम्ही जर पाहिले तर मागे गणेश उत्सव निमित्ताने ती स्पर्धा काहीतरी नवीन प्रत्येक दरवर्षी आम्हाला पाहायला मिळतंय. यावेळेस बॉलला कव्हर पॉइंटच्या वर उडवलाय, नक्कीच एकच धाव मिळेल. दुसरे धावायचा प्रयत्न देखील केला जातोय. जेव्हापासून श्रीपद सारखा फलंदाज बाद झालाय ना तेव्हापासून कुठल्याही प्रकारचा चौकार आणि षटकार मात्र पाहायला मिळत नाहीये. कारण जी श्रीपदच्या बॅट मधन तडाकेबाजी फलंदाजी जी आशा होती ती मात्र यावेळेस निराशा झाली आहे बोजरा टीमची. कारण तुम्ही असं म्हणतात ना जेव्हा बिल्डिंगचा पाया मजबूत असतो तेव्हा बिल्डिंग देखील खूप मजबूत होते. जेव्हा बिल्डिंगचा पाया खचला की तुम्हाला ऑटोमॅटिक ते बिल्डिंग तुम्हाला खचताना पाहायला मिळते. यावेळेस कव्हर पॉइंटच्या वरना जागा बनवली होती. गुरुनं त्यावेळेस चांगला षटरक्षक दाखवतोय. षटक क्रमांक तिसरा प्रगती पथावर असताना पाहतोय. षटक क्रमांक तिसरा संपुष्टात आलाय तर तीन षटकाच्या अवधी दसंख्या दापलकवरती जर पाहिली तर बोजरा टीम या संघाची सहा बाद 20 धाव संख्या. हनुमंत राय वाट दावी तो भक्त आला धन्यवाद डीजे मास्टर. यावेळेस षटक क्रमांक चौथा आणि अंतिम षटक. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. शतरक्षक मात्र सचिन आहेत, चुकी तर अजिबात करणार नाहीये. आणि हा लागणारा भोज टीमला सातवा धक्का. पहिल्याच बॉल वरती झेल टिपला. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये बॉलला फक्त कट केलं होतं, सिंगल फक्त मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या दापलकावरती विचार केला तर फक्त आणि फक्त 21 धावा. काहीतरी मोठे फटके मारावे लागतील या दोन्ही फलंदाजांना. यावेळेस बॉलला वाइंडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये सागर सारखा षटरक्षक आहे, चुकी तर अजिबात होणार नाहीये. कारण हा त्यांचा होम ग्राउंड आहे आणि त्या होम ग्राउंड वरती त्यांना भरपूर नॉलेज देखील आहे. कारण जेव्हा जेव्हा ते या मैदानावरती येतात तेव्हा मात्र षटकार आणि चौकार नक्कीच दाखवतात. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अचूक टप्पा मारा केला जातो गोलंदाज भगवानच्या माध्यमातून. तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच वेळा भगवानजी निर्गुडा ग्रामसेवक अधिकारी पंचायत समिती मुरबाड या विभागात असून एक चांगली दर्जेदार अशी गोलंदाजी. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे, एकच धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यावेळेस एकच धाव आणि धावसंख्येवरती थोडीशी नाजूक परिस्थिती पाहायला मिळते. बोस टीमची जाऊन पोहोचली 22 धावा. एकतरी मोठे फटके या मैदानावरती दाखवावेच लागतील. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये वाइंडिश लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षक अजून एक चांगला जेट टिपला जातोय. सागरच्या माध्यमातून हा जेट टिपला जातोय. नेता हैला तू बोलाना, नेता हैला तू बोलाना, नेता हैला.
जांभिवली ठाकूरपाडा तो दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टॉस साठी यायचे तर विनंती असेल बघा आज आज आमचा आवाज तुमच्यापर्यंत जास्त पोहोचू शकत नाहीये कारण थोडीशी घसा बसल्याच्या नंतर आवाज मात्र थोडा कमी येईल कारण सातत्याने 5 दिवस या स्पर्धेला आवाज देखील या मैदानावरती ऐकवलाय त्याच्यानंतर शेवटचा दिवस आहे थोडी क्षमा असावी कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आवाज जास्त आज निघणार नाहीये यंगस्टर 11 डोंगरपाडा विपक्ष जांभिवली ठाकूरपाडा तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे जांभिवली ठाकूरपाडा विपक्ष त्यांना फाईट करायला यंगस्टर 11 डोंगरपाडा तर चला नॉट बडी फंटास्टिक मॅन अँड पॉवर लिटी ग्लुकोज बिस्किट्स आणि डाल आणि वाटाण्याची आमटी मी सर्वांना एकच सांगू इच्छितो सर्वांना शुभेच्छा आगिवला साहेब अतिशय चांगल्या प्रकारे निवेदन करत आहेत या ठिकाणी जयवंत पाटील सुरेश खाडे असे सर्व माननीय आणि पदाधिकारी या ठिकाणी आगमन झालेले आहे सर्वांचं हार्दिक स्वागत आणि सर्व टीमला पाषाणी गावाकडून राहुल सेठकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा 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 राहुल सेठचं नाव सगळीकडेच प्रसिद्ध आहे आणि मी मराठीत करू इंग्लिश मध्ये करू गुजराती मध्ये करू का कुठल्या भाषेमध्ये करू मला समजत नाही परंतु जे कलाकार जे आहेत हमने भी जिंदगी के रंग देखे कभी धूप में कभी छाव में कभी बारिश के संग देखे अरे जैसे जैसे मौसम बदला लोगों के बदलते रंग देखे उन दिनों की बात है जब हम मायूस लोगों के लिए गाया करते थे कभी कभी आंखों से आंसू भी बहाया करते थे अक्सर हमारे आंसू को देखकर लोग हंसी उड़ाया करते थे अचानक हमारे जीवन ने एक मोड़ लिया हमने अपनी परेशानी ही बताना छोड़ दिया अब हम दूसरों के हंसी में हंसी ढूंढ लेते अगर खुद को भी रोना पड़ा तो हंस हंस के रो देते हैं सर्वांसाठी हार्दिक 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 शुभेच्छा ईश्वराने माणसाची रचना अशी केलेली आहे की स्वतःला लात मारू शकत नाही आणि स्वतःची पाठी टोपू शकत नाही म्हणून माणसाने जीवनामध्ये अशी माणसं जोडावीत जी हितचिंतक असतील आणि निंदक असतील कारण आरसा कधी साथ सोडत नाही आणि सावली पण आपली साथ सोडत नाही गलती पे गलती करे उसे अहवान कहते अपनी गलती कभी धन्यवाद डीजे मास्टर पहिल्या बॉल वरती तुषारच्या बॅट मध्ये षटकार पाहायला मिळालाय या वेळेस पुन्हा एकदा चेंडू मिड विकेटच्या डोक्याच्या वरन अजून एक येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार धन्यवाद डीजे मास्टर या वेळेस पुन्हा एकदा
बॉल ला फक्त कट केलाय, फक्त दिशा दाखवली आहे, सिंगल मिळेल तनिकच आहे का श्रीपतला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण अगोदरच धावांचा दुष्काळ आणि त्याच्यात 13वा महिना। तुम्ही जर विचार केला तर या श्रीपतचा कुठल्याही प्रकारचा त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र असं दिसत नाहीये, कारण धावा खूप कमी आहेत। यावेळेस फक्त चेंडूला कट केलाय, खूप चांगले शतरक्षक पाहायला मिळतात बोस टीम कडनं। पहिल्या स्लोगवरचा षटक होता, चार बॉल वरती 14 धावा आल्यात, एक चांगलं कॉम्बिनेशन धावा बनवायचे आहेत। यंग स्टार 11 या टीमला 24 24 धावा बनवायचे, 10 धावा आलेत, सॉरी 14 धावा आलेत आणि 10 धावांची गरज। यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता, डॉट चेंडूची समाप्ती, काही धावांची गरज असताना मोठमोठे फटके देखील पाहायला मिळाले तुषारच्या बॅट मधनं। यावेळेस कव्हर पॉइंटच्या वरनं जागा बनवली आहे, चेंडू यावेळेस जाईल सी मारेशीच्या बाहेर आणि हा येतोय दन 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 करीत चौका। सच्चा इमानदार नेता असा तो आहे ओ जनतेचा, दादांच्या मनात विचार असतो नेहमी विकासाचा। तालुक्याला दुसरा मास्टर 18 धावा, पुलमामा अंत की हल्ला दिनांक 14 फेब्रुवारी 2019 या आतंकी हत्या शहीद झालेल्या सर्व वीरांना सर्व टीम कडून भावपूर्वक श्रद्धांजली, सर्व टीम कडून भावपूर्वक श्रद्धांजली पाषाणी गाव खडकवाडी आणि पंचक्रोशीतील सर्व लोकांकडून सर्वांना या वीरांना जवानांना हार्दिक 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 भावपूर्वक श्रद्धांजली। चला यंग स्टार 11 कडके विजय झाले तर विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि आरलेला संघाचे गोडगोड करतो। खरं तुम्ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहता, स्पर्धा जर पाहिली तर खूप चांगली आणि देखणी स्पर्धा, भव्य दिवस आयोजन या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे। आज पहिला दिवस सॉरी शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातला मित्र मंडळींना पहिल्या फेरीत पहिला सामना होता। तुम्ही जो पहिला सामना पाहिलाय तो मात्र सुपर सिक्स मधला सामना खेळवण्यात आला होता, त्याच्यामध्ये मोग्रस टीमने तर विजय दमदम असा प्राप्त केलाय आणि त्याच्यानंतर लवाळी टीमला बरासा केलाय।